सातारा जिल्ह्यात 35 दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न लवकरच मिटणार आहे. टेंभू जलसिंचन योजनेतून या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जलसिंचन विभागानं 9.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. झी हेल्पलाईननं यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केल्यानं नागरिकांनी झी हेल्पलाईनचे आभार मानलेत. दुष्काळी भागातील विटा आटपाडी सांगोला कडेगाव या भागाला पाणी मिळावं यासाठी 1996 साली कराडजवळ कृष्णा नदीवरून टेंभू जलसिंचन योजना सुरू झाली. मात्र या योजनेतून खटाव आणि माण तालुक्याला पाणी मिळावं अशी मागणी 2000 सालापासून केली जात होती. मात्र यासाठी निधी मिळत नव्हता. टेंभू प्रकल्पातून दुष्काळी भागाला पाणी सुरुवातीलाच देणं गरजेचं होतं. खटाव आणि माण तालुके हे अति तुटीच्या खोऱ्यातील कायम दुष्काळी असल्यानं या निकषांचाही विचारून पाणी वाटप होणं गरजेचं होतं. मात्र लढा उभा केल्यानंतर पाण्याचं वाटप सुरुवातीलाच झालं. या संदर्भात झी हेल्पलाईननं शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा केला. दुष्काळग्रस्तांची व्यथा शासन दरबारी मांडली, त्यामुळे दुष्काळी भागाला न्याय मिळाला. जवळजवळ मानमधली 16 गावं आणि खटाव तालुक्यातली 16 गावं यासाठी 9.5 कोटी रुपयाचा निधी चंद्रकांत दादांनी मंजूर केलेला आहे. यापैकी 4.32 लाख रुपये हा निधी मान तालुक्याच्या 16 गावांसाठी असणार आहे आणि 4.72 लाख रुपयाचा निधी हा खटाव तालुक्यातील मायणी परिसरातल्या 16 गावांसाठी असणार आहे. माननीय चंद्रकांतदा पाटील यांनी मसवड येथे येऊन आम्हाला शब्द दिला व हा 1 वर्षाच्या आत शब्द पूर्ण करून या 16 गावाच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे. यासाठी या 16 गावात फारच आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. या व 4.32 लाख रुपये मंजूर करून दिले, यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व जनतेच्या मध्ये फार मोठं उल्हासाचं वातावरण आहे. दुष्काळी खटाव माण तालुक्यातील दुष्काळ कमी करण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. जलसंपदा विभागानं तातडीनं 9.5 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्यानं या कामाची तातडीनं पूर्तता केली जाईल असं आश्वासन टेंभू जलसिंचन योजनेचे उपअभियंता यांनी दिलंय. मदत व पुनर्वसन विभागाकडून टंचाई म्हणून विशेष बाब शासनाने मान्य केलेली आहे. त्यासाठी आता पाणी आरक्षणाचा प्रस्ताव सुद्धा शासनास आपण सादर केलेला आहे आणि सदर योजनेचे काम जलसंपदा विभागांतर्गत टेम्पू प्रकल्पांतर्गत करण्याचे नियोजन आहे आणि हे पाणी आपण कृष्णा नदीमधून उचलून टेंभू योजनेतून देणार आहोत. सर, किती महिन्याचा कालावधी आहे? कसं नाही, आता इथून पुढे आपण निविदा मागून ती प्रक्रिया लवकरात लवकर करायचा प्रयत्न करणार. टेंभू योजनेला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं ठिबक सिंचन हा कायदा लागू केलाय. सध्या असलेल्या प्रकल्पामध्ये केवळ टेंभू योजनेला हा कायदा लागू झालाय. केंद्र सरकारनं नेमलेल्या कृष्णा पाणीतंटा लवाद 2 अन्वये महाराष्ट्राला जे जादा पाणी कृष्णा नदीचं मंजूर झालंय त्यातील जास्तीत जास्त पाणी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात आणून या भागावर असलेलं अस्मानी संकट दूर होणार आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.